माझी विनंती असेल रे माझ्या दादांना, प्रारब्ध वर्षामध्ये एखादी बहीण गरीब घरी असेल, असतील दोन चार गरीब बहिणी श्रीमंत घरी, पण ज्यावेळी तुम्ही एकत्रित येताल सगळ्या मिळून गरीब बहिणीचा आणि त्या गरिबीचा तिचा कधी अपमान करू नका ग माझ्या ताईने. प्रारब्ध वर्षामध्ये भावाचं घर किती श्रीमंत असेल आणि बहीण जर गरीब घरी असेल तर श्रीमंत भावांनो आपल्या गरीब बहिणीचा कधी अवेर करू नका रे माझ्या दादांनो. अरे भाग्यवानाच्या घरी पुरी जन्म घेतात, पुरी कोणाच्याही घरी जन्म घेत नाहीत. ज्यावेळी हक्काचा पदर माणसाचा जगातला निघून जातो ना, ज्यावेळी माणसाची आई जाते त्यावेळी ती बहीण आपल्या भावाची माय होते, ती बहीण आपल्या बापाची सुद्धा माय होते. म्हणून विनंती असेल माझी, लेखासाठी किती कमावून ठेवा रे पोराच्या बापांनो. एक दिवस तुमच्या पोरा कमरात लाथा मारून तुम्हाला घराच्या बाहेर काढून दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुमची पोरगी तुम्ही किती भिकाऱ्याच्या घरी द्या, बरी लोकांचे भांडे घासत असेल ती, पोराने घराच्या बाहेर काढून दिल्यानंतर लेकीच्या घरी जातो मी, ती लेक लोकांच्या घरचे भांडे घासेल, कपडे धुईल लोकांच्या घरचे, नवरा मार मार मारत असेल ती म्हणेल मालक मला मारून मारून माझ्या पाठीचं दिरडं केलं तरी तुम्ही हरकत नाही, पण खबरदार माझ्या बापाला जर काही भलतं सलतं बोलत असाल तर आणि माझ्या बापाला जर नाव ठेवत असाल तर. अरे बापाच्या तोंडावर काय, बापाच्या माघारी सुद्धा बापाची इज्जत जी शाबूत ठेवते ना ती पोरगी असते रे माझ्या दादांनो, ती पोरगी असते. प्रत्येक पावला पावलावर आपल्या बापाच्या इज्जतीचा विचार करते, जगाच्या पाठीवर फक्त पोरगी असते ती, फक्त पोरगी असते. विनंती माझी गरीब गरीब बहिणी तुमची, बहिणीला माहेरी आल्यानंतर कधी अपमान करू नका तिचा. भली तुमची लेक गरीब घरी असेल, ती लेक माहेरी आल्यानंतर तिच्या गरिबीचा अपमान करू नका रे माझ्या दादांनो. कधी सती माता माहेरी जाते बहिणी अपमान करतात, वडिलांजवळ जाते वडील दर्शन घेऊ देत नाही, आईच्या जवळ जाते आणि आईच्या गळ्यात आपलं डोकं ठेवून सती माता ढसा ढसा रडते. जगात कदाचित कुपुत्र जन्मालेल पण कुमाता कधी जन्माला येणार नाही रे माझ्या दादांनो. आईने जवळ घेतलं सतीला, आपल्या छातीशी लावलं, कुरवाळलं सती, मनावर घेऊ नकोस कोणाचं. मा माझा बाप माझा अपमान करत असेल तर मी सहन करेल, पण माझा बाप माझ्या पतीचा अपमान करत असेल तर तो मी कदापि सहन करणार नाही. माझं केवळ एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या ग माझ्या भगिनींनो. भली माहेर किती श्रीमंत असेल आणि सासर किती गरीब असेल तरी माहेरच्या दारात तुमच्या गरीब परिस्थितीच्या नवऱ्याचा कधी अपमान करू नका गड्या भावाच्या दारामध्ये. तुमचा पती तुमचा स्वाभिमानी, भले गरीब असेल तो तुम्हाला दिवाळीला संक्रांतीला साडी घेऊन द्यायची ऐपत नसेल त्याची, पण आपलं सासर आपला नवरा आपला पती आपली सासरचे मंडळी आपला स्वाभिमानी. माहेरच्या दारामध्ये किती नवरा वाईट असेल तर त्या नवऱ्याचं कधी अपमान करू नका माई बाप. हा प्रत्येक भारतीय नारीचा आणि प्रत्येक पतिव्रतेचा कुलवान नारीचा धर्म आहे माई बाप. कुलवान नारी चार चौघात आपल्या पतीचे पतीचा कधीच अपमान करत नाही माई बाप. आपला पती आपला स्वाभिमानी, भलेही माहेर किती श्रीमंत असेल माई बाप तुमचं तरी माहेरच्या श्रीमंतीवर कधी उड्या मारू नका. शेवटी तुमच्या सासरची गरिबी आणि श्रीमंतीच शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या कामी येणारी. सासर गरीब आहे म्हणून माहेरचा लाड करू नका आणि माहेर श्रीमंत आहे म्हणून माहेरी 6-6 महिने रात जाऊ नका, किंमत राहत नाही त्या बाईला. मग सती यज्ञ मंडपात जाते, यज्ञ कुंडाच्या जवळ जाते, सगळ्या सभासद तिला भगवान शिवजीची निंदा करत असताना आढळली. यज्ञकुंडाच्या जवळ गेली, देव पंचायतनामध्ये तिला भगवान शिवजीचा हवीर भाग दिसला नाही, तळपायाची आग मस्तकाला गेली मैयाची आणि सती मातेचा क्रोध अग्नि तप्त झाला. हे सभासद हो, ज्याने कोणी शिवनंदा केली असेल आणि शिवनंदा ऐकली असेल भगवान शिवजी त्याला शिक्षा केल्या वाचून सोडणार नाही. दोन्ही हात जोडले आकाशाच्या दिशेने पाहिलं, हे भगवान श्री हरी सती मरत हरी सनवरु मागा जन्म जन्म शिव पद अनुरागा. हे परमात्मा श्री हरी मी माझं शरीर संपवते पण जन्म जन्मी मला भगवान शिवजी पती स्वरूपात मिळावेत. मी माझा अपमान सहन कर
स्वप्नात सुद्धा कोणाचा वाईट विचार करत नाही, दुश्वास करत नाही, अशा भोळ्या महादेवाचा माझा बाप जर अपमान करत असेल, अशा शिवनिंदकापासून निर्माण झालेलं आणि जन्माला आलेलं हे शरीर सुद्धा आता सती ठेवणार नाही. सती मातेने दोन्ही हात जोडले, यज्ञकुंडाच्या जवळ गेली आणि स्वतःच्या उजव्या पायाच्या अंगठ्यापासून योगाग्नी प्रज्वलित केला आणि त्या योगाग्नीमध्ये स्वतःचं शरीर भस्म करून टाकलं. सतीने स्वतःच्या प्राणाच्या आहुती यज्ञ मंडपात यज्ञकुंडाच्या जवळ समर्पित केली. ज्यावेळी ही बातमी भगवान भोलेनाथांना कैलासावर कळाली, भगवान भोलेनाथांनी तांडव नृत्य करायला सुरुवात केली, जटा पटली, वीरभद्र प्रकट केला, दान दान पावलं टाकत निघाला, दक्षाच्या यज्ञ मंडपात आला, मंडप मोडला, शिवगणात दक्षगणात तुंबड युद्ध झालं, सगळी सभा न्यस्त धस्त झाली, यज्ञाचा विध्वंस झाला आणि दक्षाचं मस्तक उडवण्यात आलं. पण यज्ञ तर अपूर्ण राहिला होता. सर्वांनी भगवान भोलेनाथाची करुणा भाकली, स्तुती केली, प्रभू आपण करुणा स्वरूप आहात, आपण कारुण्य अवतार आहात, आपण करुणा प्रधान आहात. प्रभू चूक झाली त्याच्याकडून, पण यज्ञ पूर्ण झाला पाहिजे, सिद्धीस गेला पाहिजे. सांगितलं जो पहिला प्राणी सापडेल त्याचं मस्तक तोडून आणा. पहिला प्राणी सापडला आजापुत्र. आजापुत्र म्हणजे शेळीचं पिलू. झोपले का काय, बोकडाचं मस्तक बसवण्यात आलं, यज्ञ पूर्ण झाला. तीच सती पुढच्या अवतारामध्ये हिमालयाच्या घरी पर्वत राजाच्या घरी जन्माला आली म्हणून तिचं नाव ठेवलं पार्वती. तिचं नाव होतं श्रद्धा. श्रद्धा हळूहळू वाढू लागली, सप्तर्षी प्रसन्न झाले, वर दिला आणि आता याच श्रद्धेचा विश्वास, मूर्तिमंत विश्वासासी. भगवान भोलेनाथ म्हणजे विश्वास आहेत आणि माता पार्वती म्हणजे मूर्तिमंत श्रद्धा आहे. श्रद्धेचा विवाह विश्वासाशीच होत असतो. भगवान भोलेनाथाचा आणि माता पार्वतीचा आपण विवाह संपन्न करणार आहोत. भगवान भोलेनाथ सामान्य नवरदेव ज्याप्रमाणे सजवला जातो त्याचप्रमाणे भगवान भोलेनाथाचा सुद्धा साज शृंगार केला जातो. आणि आता ही भगवान भोलेनाथाची वरात निघाली पर्वत राजाच्या दारात.